नमस्कार. आज निंबेचे ग्रामदैवत लिंबाजी महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी आज निंब ग्राम गावात आलो होतो. तसेच ग्रामस्थाशी संवाद आणि गाठीभेटी त्या निमित्तानं आज निंबे गावातील सर्व ग्रामस्थाशी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली आणि येत्या निवडणुकीत काहीही झालं तरी आपण राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहू अशी विनंती त्यांना केली. ग्रामस्थांनीसुद्धा आत्तापर्यंत 75 वर्षात आपल्याला धनगर समाजाला काही कसल्या परिस्थितीचं जे आरक्षण पाहिजे होतं त्या पद्धतीचं आरक्षण सरकार देऊ शकलेलं नाही. धनगर आणि धनगर द चा र हे सरकार 75 वर्ष झालं तरी काँग्रेस असेल नाही तर भाजप असेल या सरकारने काही लक्ष दिलेलं नाही आणि द चा र झाल्यामुळं जे काही धनगर समाजाला मिळणाऱ्या सवलती आहेत त्यापासून सर्व समाज वंचित राहिलेला आहे. तरी ही गोष्ट महत्त्वाची असल्यामुळं हे संसदेत मांडण्यासाठी आपण आपला प्रतिनिधी पाठवलं पाहिजे अशी सर्वांनी भावना व्यक्त केली आणि त्याबरोबर सर्वांनी निश्चय केला की येत्या लोकसभा निवडणुकीत आपण आपल्या उमेदवाराला मतदान करू. एवढंच आजच्या या निमित्तानं इथे ग्रामस्थांनी दिलेले शब्द आहे आणि त्यांचे मी त्या दृष्टीने आभार मानतो.